शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील संभाजी चौकात शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात मोठे नेते निदर्शने करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर संभाजीनगर व उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव केले होते. हा निर्णय त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेतला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव यावरती स्थगिती दिली असून याचा निषेध शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांतजी खैरे यांनी आमदार दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने संभाजी चौकात उपस्थित होते. यावेळी राज्य शासनाचा मोठा निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात आलाय. राजकारणापोटी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा चुकीचा निर्णय घेतला आहे. यात औरंगाबादच्या नागरिकांच्या भावनांचा त्यांनी विचार केला नाही. स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव केले होते. त्याला माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये मान्यता दिली होती. सदरील निर्णय कॅबिनेटमध्ये पास झाल्यानंतर सुद्धा नवीन राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली असून याचा निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. ठाकरे साहेबांनी शहराला केलं, त्याला स्थगिती देणार कोण असू शकतो? निजामाचं रजागाराचं सरकार असू शकतो. आणि म्हणून याचा निषेध शिवसेना रस्त्यावर उतरून करते, कारण हे सरकार गद्दारांचाच आहे. गद्दारीचे यांचे विचार यांच्या मनात रुजलेले आहे आणि म्हणून यांनी स्थगिती देण्याचं पाप केलंय. पण जनतेच्या रेट्यापुढे यांना ही स्थगिती उठवावी लागेल.